आमच्या सरकारने ही घोषणा केली होती की राज्यातल्या शेतकऱ्यांना पुढच्या 3 वर्षांमध्ये आम्ही दिवसा 12 तास वीज 365 दिवस देऊ आणि याकरता आपण मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू केली होती. 2017 ला सुरू केलेली योजना ही मध्यंतरीच्या काळात बंद झाली होती. नव्याने पुन्हा 2023 मध्ये आपण ती सुरू केली आणि केवळ 11 महिन्यांमध्ये 9000 मेगावॅटचे आपण एलओए लेटर ऑफ अवॉर्ड हे आज त्या ठिकाणी दिले आहेत. हा एक रेकॉर्ड आहे. डिस्ट्रीब्युटेड पद्धतीनं 9000 मेगावॅट सोलर जनरेशन देशामध्ये कुठेही झालेलं नाही आणि बहुधा जगामध्ये कुठेही झालेलं नाही. केवळ 11 महिन्यांमध्ये आपण 9000 मेगावॅटचे एलओए दिले आहेत. सगळी टेंडरची प्रोसेस करून रिव्हर्स बिडिंग पद्धतीनं आपण हे केलेलं आहे आणि 2.87 रुपयापासून तर 3.10 रुपयापर्यंतचे दर आपल्याला मिळाले आहेत. आपल्याला कल्पना आहे की आपण जी नॉर्मल वीज त्या ठिकाणी देतो ती साधारणपणे 7.5 रुपयांनी आपल्याला पडते आणि शेतकऱ्यांकडनं आपण 1.5 रुपये फक्त वसूल करतो. आता तीच वीज 7.5 रुपयाच्या ऐवजी 2.87 रुपये ते 3.10 रुपयात मिळणार आहे आणि दिवसा ती वीज आपल्याला मिळणार आहे. केवळ 11 महिन्यांमध्ये ही प्रोसेस आम्ही पूर्ण केली आहे. पुढचे 18 महिने हे आम्ही या ठिकाणी त्यांना त्यांचं काम पूर्ण करण्याकरता दिलेले आहेत. आत्ता जे काही आपण लेटर ऑफ अवॉर्ड दिले आहेत याच्यामध्ये एकूण कृषी फिडरपैकी 50% फिडर हे पुढच्या 1.5 वर्षांमध्ये सोलराइज होतील. आता आपण त्याची सेकंड फेज चालू करतोय. ज्या सेकंड फेजमध्ये आता उरलेल्या 50% फिडर्स करता पुन्हा आम्ही टेंडरची प्रोसेस सुरू करतो आणि मग महाराष्ट्र हे पहिलं राज्य असेल की ज्यामध्ये 100% कृषी जी काही वीज निर्मिती आहे ही सोलरवर त्या ठिकाणी ट्रान्सफॉर्म होईल आणि मला असं वाटतं की याच्यामुळे एकीकडे आपली कॉस्ट मोठ्या प्रमाणात वाचणार आहे. कारण आज शेतकऱ्यांना जी काही आपल्याला वीज द्यावी लागते त्याच्यावर जी सबसिडी आपण देतो जवळपास 13,000 कोटी रुपयाची सबसिडी आपण त्याच्यावर देतो. त्यातली काही सबसिडी ही आपल्या बजेटमधनं येते आणि काही सबसिडी इंडस्ट्रीकडनं आपण घेतो त्यामुळे इंडस्ट्रीचे रेट देखील वाढतात. पुढच्या 1.5 वर्षांमध्ये इंडस्ट्रीचे रेटही आपल्याला रॅशनलाइज करता येतील आणि आपलं जे काही या ठिकाणी लॉसेस आहेत किंवा आपल्या बजेटमधनं आपल्याला जे काही त्याला सपोर्ट द्यावा लागतोय हा सपोर्ट देखील कमी होईल. आमचा प्रयत्न असा आहे की आपली जी महावितरण कंपनी आहे ही कंपनी आज मोठ्या प्रमाणात तिला लॉसेस येतात पण ही जी का आपण अॅग्री सोलर कंपनी काढलेली आहे ही कंपनी आणि आता ज्या प्रकारे आपल्याला सगळे रेट्स मिळत आहेत याच्या आधारावर पुढच्या 3 ते 4 वर्षांमध्ये महावितरण कंपनीला नवरत्न कंपनीमध्ये आणण्याचा आमचा प्रयत्न आहे की जेणेकरून ही लॉस मेकिंग नाही तर डिव्हिडंड देणारी कंपनी होऊ शकेल अशा प्रकारची परिस्थिती आम्हाला आणायची आहे. त्याच्याकडे आम्ही वाटचाल केलेली आहे आणि आजच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. 40,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट यात होणार आहे. 25,000 जॉब्स यातनं निर्माण होणार आहे आणि एक नवीन इकोसिस्टीम पूर्णपणे सोलरच्या क्षेत्रात या ठिकाणी सुरू होते. आता जसं दुसऱ्या फेजमध्ये आम्ही सोलर फिडर करतो आहोत तसंच आता महाराष्ट्रातल्या जेवढ्या लिफ्ट इरिगेशन स्कीम्स आहेत या लिफ्ट इरिगेशन स्कीम्स देखील आम्ही सोलरवर आणण्याचा निर्णय करतो आहोत. माननीय मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने आम्ही येत्या कॅबिनेटमध्ये हा आमचा प्रयत्न आहे की त्याचा प्रस्ताव आणायचा आणि त्यानंतर आचारसंहिता संपल्यानंतर आचारसंहितेच्या आधी झालं तर तो प्रयत्न करू नाहीतर संपल्यानंतर त्याचे टेंडर्स आम्ही रिव्हर्स बिडिंग पद्धतीनं त्या ठिकाणी फायनल करून आपल्या एलआय स्कीम देखील या सोलरवर आणू. यामुळे विजेची मोठी बचत होईल, प्रदूषणापासून मोठी मुक्ती मिळेल आणि शेतकऱ्यांना कमी पैशामध्ये रिलायबल अशा प्रकारची पॉवर मिळेल. हे सगळं करत असताना एक अजून मोठा निर्णय आपण घेतला. आतापर्यंत आपण शेतकऱ्यांना साधारणपणे जेव्हापासून सोलर पंप देण्याची सुरुवात केली 1.5 लाख पंप आतापर्यंत आपण दिले आहेत पण आता आपण या 1 वर्षामध्ये 8 लाख सोलर पंप मंजूर करून घेतले आहेत. त्याला निधीचा पुरवठा केलेला आहे. मागेल त्याला सोलर पंप अर्थात ज्याच्याकडे कनेक्शन आहे त्याला नाही, नवीन डिमांड ज्याची आहे यापैकी मागेल त्याला सोलर पंप आता आम्ही देऊ शकतो
या परिस्थितीमध्ये आम्ही आहोत, कारण आता आमची पेड पेंडिंग ही 5 लाख आहे आणि आमच्याकडे 8 लाख सोलर पंप या ठिकाणी अवेलेबल आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याला दिलासा मिळणार आहे आणि जी अर्धे दिवस रात्रीची वीज शेतकऱ्यांना वापरावी लागते ती आम्ही त्यांना जे काही प्रॉमिस केलं होतं त्याप्रमाणे 3 वर्षात ते पूर्ण आम्ही संपवू, 1.5 वर्षात 50% शेतकऱ्यांचं रात्रीच्या विजेचं संकट आम्ही संपवून टाकतो. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.